सातारा जिल्ह्यातील नंबर एक चा न्यूज चॅनल सातारा न्यूज, 1,00,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेला, 2 कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला जिल्ह्यातील एकमेव टीव्ही केबल चॅनल, दैनिक वर्तमानपत्र, यूट्यूब, फेसबुक पोर्टल, इंस्टाग्राम वरती सर्वात जास्त पाहिला जाणारा प्रेक्षकांच्या पसंतीचा चॅनल सातारा न्यूज। 2 वर्षाच्या कोरोना अवकाशानंतर रमजान ईद ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। आज जगभरामध्ये ईदचा सण हा अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होत आहे। सातारामध्ये सकाळी 7:30 पासून ईदच्या विशेष नमाज पठण सुरू झाले। शहरातील सर्व मशिदीमध्ये नमाज पठण झाले। गिंडमाळ येथील ईदगाह मैदान ईदच्या नमजानला विशेष महत्त्व असल्याने सातारकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी नमाज अदा केली। यावेळी संपूर्ण मानवजातीच्या उन्नती, धार्मिक सद्भावना, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे। जय जिजाऊ। मी अरबाज शेख सर्व शाहूनगरवासियांना, सर्व भारतीयांना ईदच्या व अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। त्यांचे दिवस, त्यांचा हा दिवस अतिशय आनंदाने जावा व ईश्वर, अल्लाह, हनुमान हे त्यांना आयुष्यात पदोन्नती द्यावी अशी मी या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो। जय जिजाऊ, जय शिवाय। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त येणामा कब्रस्तान तसेच सातारा शहरातील सर्व मस्जिदमध्ये सकाळी 8:30-9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत नमाज पठण्याचे नियोजन करण्यात आले होते। प्रशासनाने दिलेल्या सर्व गाईडलाईन्सप्रमाणे संपूर्ण मुस्लिम समुदायानं त्या गाईडलाईन्स पाळल्या व त्याप्रमाणे अत्यंत शांततेत आज हा सण साजरा होत आहे। या सणानिमित्त ज्या काही सूचना होत्या शासनाकडून, प्रशासनाकडून, त्या सर्व मुस्लिम धर्मीयांनी पाळलेल्या आहेत। त्याप्रमाणे गेंडामाळ कब्रस्तानमध्ये सुद्धा आता 10 वाजता नमाज पठण झालेलं आहे। त्यासाठी संपूर्ण जी काही लागणारी व्यवस्था होती ती गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टकडे करण्यात आली आहे। तसेच शहरातील सुद्धा सर्व मस्जिदमध्ये सर्व आमच्या सहकाऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य करत हिंदू मुस्लिम सर्वांनी मिळून हा सण अत्यंत सलोख्याने साजरा केलेला आहे। तर आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त आम्ही सर्व मुस्लिम समुदायातर्फे, साताऱ्यातील संपूर्ण समाजातर्फे, हिंदू, मुस्लिम व इतर आमच्या सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हा सण जसा साजरा झाला आहे तसंच यापुढे सुद्धा गुण्यागोविंदाने राहावे सर्वांनी, असे आम्ही परमेश्वर चरणी दुआ करतो।